नमस्कार नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यातील पाझर तलाव दुरुस्तीच्या बोगस कामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करा प्रहार संघटनेचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी अधिकारी व ठेकेदारांचे संगण मत अभियंता मोहामुनी उस्मानाबाद येथे राहत असल्यानं कामाकडे दुर्लक्ष कारवाई नाही झाल्यास तीव्र आंदोलन प्रहारचा इशारा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यात जलसंधारण उपविभागीय कार्यालयाअंतर्गत सुरू असलेली पाझर तलाव दुरुस्तीची कामे ठेकेदार व अधिकारी यांच्या संगणमतानं बोगस केली जात असून या सर्वच कामाची चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे दिनांक सहा मे रोजी तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे परंडा येथील मृद व जलसंधारण उपविभाग कार्यालयाच्या वतीनं परंडा तालुक्यातील पाझर तलाव दुरुस्तीचे कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून कामे अंदाजपत्रकाप्रमाणे न करता थातूरमातूर करण्यात येत आहेत सदर दुरुस्तीची कामे अधिकारी व ठेकेदार यांच्या संगणमतानं बोगस करण्यात येत असून पाझर तलावाच्या भरावावर पुरेशी काळी माती टाकण्यात येत नाही तसेच पाणी मारून दबाई करण्यात येत नाही अधिकारी व अभियंता कामाच्या ठिकाणी जात नसल्यानं नियमानुसार कामे केली जात नाही यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये वाया जाण्याची शक्यता आहे तसेच कार्यालयाचे अभियंता महामुनी हे उस्मानाबाद येथे राहत असून आठवड्यातून एखाद्या वेळी परंडा कार्यालयात येतात पाझर तलाव दुरुस्तीची कामे थातूरमातूर करून बिले बिल उचल उचलण्याचे प्रयत्न सुरू आहे तरी आपण या प्रकरणी दखल घेऊन चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व अंदाजपत्रकाप्रमाणे कामे केल्याशिवाय बिले अदा करू नये अन्यथा प्रहार पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात इशारा दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहा या निवेदनावर प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष नागनाथ नरुटे प्रहार संघटनेचे संपर्क प्रमुख वर्षा शिंदे युवक अध्यक्ष महेश पारेकर अक्षय राऊत सोमनाथ गायकवाड रुपेश गटकुळ बालाजी पारेकर नाना काळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या निवेदनाच्या प्रति कार्यकारी अभियंता जलसंधारण उस्मानाबाद तहसीलदार परंडा मृद व जलसंधारण उपविभागीय कार्यालय परंडा यांना देण्यात आले आहेत महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद